आपलं चॅनल आपला आवाज केटीव्ही न्यूज रत्नागिरी कोकण महाराष्ट्र. देश विदेशातील असंख्य दर्शक आतुरतेने वाट पाहतात ते म्हणजे कोकणातील लोकप्रिय न्यूज चॅनल केटीव्ही रत्नागिरी. हे न्यूज चॅनल लाईक करून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ताज्या घडामोडी पाहायला विसरू नका. केटीव्ही रत्नागिरी. मागील 15 दिवसापासून सतत वाढणाऱ्या कांद्याच्या भावाने गृहिणी वर्गाचे बजेट बिघडले असून त्यांच्यामध्ये नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. चिकन पावर द्यायचा बंद केलेला. रत्नागिरी येथे भरलेल्या आठवडा बाजारात कांदा चक्क 120 ते 150 रुपये किलो दराने विकला गेल्याने हा कांदा आता सर्वांनाच रडविणार असेच वाटू लागले आहे. भाजी मागली नाही ना, फक्त कांदा वाढलाय. कांदे अवकाळी व परतीच्या पावसामुळे कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आणि त्यामुळेच भाववाढ झाली असल्याचे बोलले जात आहे. परंतु त्याचे नेमके काय कारण आहे याचा शोध सरकारने घेणे जरुरीचे आहे, नपेक्षा कांदा सरकारलाच रडवेल. सफरचंदापेक्षा जास्त दराने कांदा विकला जात असल्याने त्याला सोशल मीडियावर फार महत्त्व आले आहे, त्यामुळे सोशल मीडियावर कांदा चांगलाच गाजत आहे. हॅलो, जिओ एका जिओ फोनवाले, जिओवाले ना. नमस्कार साहेब, नमस्कार. तुमचे रिचार्ज आम्ही मारितो बर का, खूप चांगले असतात रिचार्ज, पण तुम्ही ती रेट वाढवल्यामुळं सध्या प्रॉब्लेम आले हो साहेब. तर मग तुम्ही एक काम करा ना, त्याच्यावर काहीतरी ऑफर वगैरे द्या ना, काहीतरी ऑफर. आता तुम्हीच काय ठरवायचे ते काय पाहा ना तुम्ही. असं करा नाही तर मग प्रत्येक रिचार्ज माग तुम्ही एखादा 2 किलो कांदे देता का? कांदे कांदे कांदे. हॅलो, एवढे मा. पूर्वी हा कांदा 20 ते 40 रुपये किलो दराने विकला जात असे, परंतु मागील महिन्याभरात त्याने चक्क 100 पार केल्याने सर्वसामान्य नागरिकात संताप व्यक्त करण्यात येत आहे. म्हणजे कितीही नवीन नवीन सरकार आली तरी पण कुठच्याही गोष्टीमध्ये महागाई काही कमी होत नाही आहे आणि आमच्यासारख्या लोकांना ते परवडत नाही, त्यामुळे सरकारने जरा लक्ष द्यावे. आणि प्रत्येक मेन म्हणजे कांद्यावर, कांद्याचा दर म्हणजे 100 वर गेलेला आहे, त्याच्यामुळे आमच्यासारख्या गरीब माणसांनी काय खायचं? म्हणजे ते कांदा वापरायचा तरी कसा? आजपर्यंत वाढलाच नाही ना एवढा, तर 100 वर तरी गेलेला नव्हता आणि आता तो दर म्हणजे 100 ते 150 गेलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही तो कसा वापरायचा आणि कसा खायचा हे आता सरकारने ठरवायचं. वाढत्या दरामुळे हॉटेलमधून कांदा गायब झाला आहे तर अनेकांनी कांदा भजी करण्याचे बंद केले आहे. दरम्यान कांदा तर 100 पुढे गेलाच आहे, इतर भाज्यांचे दरही कडाडले असल्याचे आठवडा बाजारात दिसून आले. एक कांदा आम्ही सकाळी आणि संध्याकाळी भाजीला वापरतो, त्याच्यामुळे कांद्याचे दर जराशे कमी व्हायला पाहिजे, कारण जे गरीब घरच्या गृहिणी आहेत त्यांना कांद्याचा दर परवडला जात नाही आहे, त्याच्यामुळे सरकारने त्यामध्ये काहीतरी कमी तोडगा काढावा, शेतकऱ्यांना पण परवडावं आणि घेणाऱ्या लोकांनाही म्हणजे सामान्य जनतेला पण परवडलं पाहिजे. ते झाले असल्यामुळे कांदे महाग तर झालेच आहे, शिवाय पगारही आमचे कमी असल्यामुळे ते परवडत नाही आम्हाला. म्हणजे सकाळचा कांदा संध्याकाळी कसं वापरावं तर ते बीज तयार होतो, तो कसा वापरावा कांदा, आणि कांदा एवढे महागाई असल्यामुळे आम्हाला ते शक्य होत नाही आहे, तर ह्याच्यावर सरकारने काहीतरी तोडगा काढावा. कांदा, भाजीपाला, कडधान्य, तेल, तूप आदी जीवनावश्यक वस्तूंचे दरही कमी होण्याऐवजी ते वाढतच चालले असल्याने जनतेने जगावे की मरावे हेच कळेनासे झाले आहे. जनतेचा आक्रोश अधिक वाढून ती जनता रस्त्यावर येण्याआधी शासनाने यात लक्ष घालावे व कडधान्य, कांदा, भाजीपाला यावर वेळीच नियंत्रण आणावे, नपेक्षा हाच कांदा सरकारच्या डोळ्यातून पाणी काढेल असे बोलले जात आहे.